सर्व प्रकारचे कलात्मक व आधुनिक फर्निचर बनविण्यासाठीचे पंढरीतील नामांकित फर्म नांदे मिस्त्री फर्निचर, सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉलबेड व इतर फर्निचरची कामे केली जातील. संपर्क दत्ता दहीवडकर कापड दुकान, पंढरपूर नगर परिषद समोर, पंढरपूर. प्रोफायटर परमेश्वर नामदे मिस्त्री. मोबाईल नंबर 9960175310. आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती. सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन, सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध. एक वेळ अवश्य संपर्क साधा. न्यू अभिव्यक्ती, गांधी रोड, पंढरपूर. प्रोफायटर डी डी गडम. मोबाइल नंबर 97-63-39-98-99. आवाहन करायला संपूर्ण त्यांना मी त्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही. खऱ्या अर्थानं आपलं आराध्य दैवत विठू माऊली आहे, आणि म्हणून ही परंपरा आहे की जनतेने निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतील, जनतेचे जे प्रतिनिधी असतील, जे सर्वोच्च पदावर बसले आहेत, त्यांनी जाऊन माऊलीची सेवा करावी हा प्रघात आहे. त्यामुळे हा जो काही निर्णय त्यांनी देखील घेतला की याला विरोध करायचा नाही, अतिशय योग्य निर्णय आहे. कारण शेवटी माऊली आपल्या सगळ्यांची प्रतिनिधी आहे, आणि सगळ्या वारकऱ्यांचा आणि महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून आम्ही लोक या ठिकाणी माऊलीची सेवा करण्याकरता आलो आहे. माऊलीला खरं म्हणजे आमचं मागणं हेच असणार आहे की समस्या अनेक आहेत, आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आम्हाला शक्ती द्यावी, आम्हाला आशीर्वाद द्यावा, आणि सर्वांच्या मनोकामना हे आम्हाला पूर्ण करता यावं. त्यांनाही माझं आव्हान आहे. शेवटी प्रत्येकालाच असं वाटतं की शेतकऱ्यांना जास्त मिळालं पाहिजे, पण त्यातल्या प्रॅक्टिकल अडचणी देखील समजून घेतल्या पाहिजेत. त्यातनं आम्ही देखील प्रयत्न करतो आहे, विशेषतः जे कॉपरेटिव्ह मिनिस्टर आहेत ते स्वतः त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतात. जुनी पेन्शन योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे की पुन्हा एकदा आम्ही उपोषणाचं हत्यार उपसू, कारण 3 महिने झाले आमचा अहवाल जाऊन मात्र त्याच्यावर कारवाई झाली नाही. काय आश्वस्त कराल? आता आपण पंढरीत आहोत, पंढरीमध्ये पेन्शनही नको, टेन्शनही नको, त्यांचाही प्रश्न सोडवा. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे सरकार निश्चितपणे मराठवाड्याला देईल. त्या संदर्भात जी काही योग्य कारवाई करायची आहे ती आम्ही करणार. मंत्रिमंडळ विस्तारावर माझा सर्व समाजाच्या सर्व नेत्यांना हा सल्ला आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये आपण सगळे गुणागोविंदाने नांदलो आहोत,
गावामध्ये सगळे समाज एकत्रित नांदत असतात, त्याच्यामुळे कुठल्याही समाजांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये. सगळ्या नेत्यांनी, सगळ्या समाजाच्या नेत्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपली मागणी करणं हे योग्यच आहे, आपली मागणी करताना दुसऱ्या समाजावर कोणीच टिप्पणी करू नये, असं माझं मत.